नमस्कार, तुमचे सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पहिल्या पावसाची खाडीची कोलंबी। तुम्ही पाहू शकता की जी छान अशी झालेली आहे। चला तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर आता पहिल्या पावसाची कोलंबी आलेली आहे। तुम्ही पाहू शकता खाडीची किती मस्त अशी कोलंबी आहे। एकदम मोठी असा जिला भेटलेला आहे। तेल घेतलेलं आहे, त्यानंतर चिंचे घेतलेले आहे, मसाला मीठ हळद गरम मसाला घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, आलं लसूण मिरची आणि कोथिंबीरची पेस्ट करून घेतलेली आहे, त्यानंतर कोथिंबीर अर्धा टॅमॅटो घेतलेला आहे आणि एक कांदा घेतलेला आहे, इत्यादी साहित्य आपण घेतलेलं आहे। सर्वात पहिला तेल टाकून घ्यायचं आहे, त्यानंतर आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकून घ्यायची आहे आणि तेलावर चांगली शिजवून घ्यायचे। साधारण 2 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे, कांदा तेलावर चांगला शिजवून घ्यायचा आहे ब्राऊन होईपर्यंत। कांदा चांगला ब्राऊन झाल्यावर आपल्याला सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि चांगले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। साधारण 2 सेकंड आपल्याला हे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यानंतर यामध्ये कोलंबी आणि बटर टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता किती छान असा रंग आलेला आहे कोलंबीला। आता यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास एवढा पाणी टाकून घ्यायचं आहे आणि साधारण आपल्याला 10 मिनिटं चांगली कोलंबी शिजवून घ्यायची आहे। तर आता 10 मिनिटं झालेली आहेत। तुम्ही पाहू शकता आपली कोलंबी छान अशी शिजलेली आहे आणि बटाटासुद्धा पाहू शकता तुम्ही मस्त असा शिजलेला आहे, एकदम छान अशी झालेली आहे। तुम्ही रंग पाहू शकता किती छान असा आलेला आहे। तर आता यामध्ये आपल्याला टॅमॅटो टाकून घ्यायचे आहेत, त्यानंतर आपल्याला यामध्ये चिंच टाकून घ्यायची आहे आणि वरून आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून साधारण आपल्याला आता 5 मिनिटं चांगलं शिजवून घ्यायचं आहे। म्हणजेच आपल्या चिंचेमध्ये व्यवस्थित अशी मिक्स होईल आणि टॅमॅटोसुद्धा आपला चांगलं शिजलं जाईल। तर आता 5 मिनिटं झालेली आहे आणि कोलंबीसुद्धा छान अशी झालेली आहे। तर ही कोलंबी तुम्ही भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता, एकदम छान अशी लागते। जर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।